हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी घेऊन आली अशीच एक रेसिपी जी घरच्या साहित्यात बनेल, ते आहे की व्हॅनिला आईस्क्रीम। घरच्या घरी आपण आज व्हॅनिला फ्लेवरवाला आईस्क्रीम बनवणार आहोत, तेही कमी साहित्यात। त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी इथे दिली आहे, तुम्ही बघू शकताय। फक्त चारच साहित्यात आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर जाऊया प्रोसेसला। त्यासाठी इथे मी वापरले 1/2 लिटर फुल क्रीम दूध, म्हशीचे 1 लिटर दुधावरची साय, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 2 मोठे चमचे साखर। प्रथम इथे मी गॅसवरती हे दूध उकळायला ठेवणार आहे। गॅस चालू करते। आता आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचंय। मध्ये मध्ये असं हलवत राहायचंय दूध, ज्यामुळे दुधावरला वरती साय येणार नाहीये। दूध उकळत आहे, 5 मिनिटाला आणखी उकळून घ्यायचंय, जेणेकरून हे 400 ml पर्यंत येईल। आता यामध्ये घालते मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर। त्याच्यामध्ये थोडंसं थंड दूध घालून ते मी नीट मिक्स करते आणि ते त्या बॉईल होतं त्या दुधामध्ये आपण ॲड करणार आहोत। ॲड केल्यानंतर हे दूध आपण लगेच हलवून घेणार आहोत आणि हे कंटिन्यूअस हलवत राहणार आहोत, जेणेकरून गुठळ्या बनणार नाही आहेत आणि वरती साई येणार नाही आहे। आता त्यामध्ये ॲड करते 2 मोठे चमचे साखर। हलवून घ्यायचे चांगलं, याला पण एक उकळी येऊ द्यायची आहे। थोडंसं थिक व्हायला हवं दूध, बघू शकताय। थिक झालंय बऱ्यापैकी, उकळी पण आली आहे। आता गॅस बंद करूयात आणि हे दूध आता आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। त्याच्यातून वाफा येतात, ते दूध एवढं गरम आहे तुम्ही बघू शकताय। हे कस्टर्ड घातलेलं दूध आपण असंच हलवत राहायचंय, जेणेकरून ते रूम टेम्परेचरला येईल आणि वरती साय बिलकुल जमा नाही होणार। तुम्ही बघू शकताय हे थंड झालंय दूध। आता यामध्ये मी ॲड करते ही साय क्रीम आणि नीट हलवून घेणार आहे आपण हे दूध। हलवून झालेलं आहे। आता हे आपण एका कंटेनरमध्ये काढणार आहोत। एक मी प्लास्टिकचं कंटेनर घेतलं आहे, कंटेनरमध्ये कस्टर्डवालं दूध मी ओतून घेते। आता हे आपण बंद करणार आहोत कंटेनर आणि हे आपण आता 2 ते 3 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत। झालेलं आहे 2 ते 3 तास, बघूयात त्याची कन्सिस्टन्सी कशी झाली ते। आता एक मिक्सिंग जार घ्यायचंय, त्याच्यामध्ये आपण हे मिक्सचर ॲड करणार आहोत। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता त्याची कशी आहे। आपण हे आता मिक्सरला लावून 1 ते 2 मिनिट ग्राइंड करून घेणार आहोत, त्यानंतर आपण बघूया त्याची कन्सिस्टन्सी। झालेलं आहे ग्राइंड करून, तुम्ही हे किती सॉफ्ट झालं हे बघू शकता। नंतर मी त्याच भांड्यामध्ये कंटेनरमध्ये टाकले ते दूध आणि वरून एक पेपर लावतीये, जेणेकरून बर्फ किंवा पाणी राहणार नाही आहे त्याला। तुमच्याकडे फॉइल पेपर असेल तर तुम्ही तो यूज करू शकता, माझ्याकडे अवेलेबल नाही आहे म्हणून मी हा यूज केलाय। कंटेनर नीट बंद करून घेऊया आणि हे फ्रीजरमध्ये 8 ते 10 तासासाठी ठेवूयात। ओव्हरनाईट ठेवलं तरी चालेल। आता बघूयात आपला आईस्क्रीम जमा झालाय का, कसं बनलंय आपला आईस्क्रीम। व्हॅनिला फ्लेवरवाला आईस्क्रीम बनून तयार आहे, बघू शकताय तुम्ही। आता आपण ते एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात। छान बनलंय, क्रीमी एकदम। हे सॉफ्ट क्रीमी आणि टेस्टी आईस्क्रीम आपण घरच्या घरी घरच्या साहित्यात बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। हे आता मी डेकोरेट करते, त्यासाठी मी बदाम यूज केले, तुम्ही बाकीचे ड्रायफ्रुट्स पण यूज करू शकता। मस्त दिसतंय। हे व्हॅनिला फ्लेवरवाला आईस्क्रीम बनवून तयार आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि आज वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत पोहोचतील।
तोपर्यंत घरी राहा, सेफ राहा, धन्यवाद.